माघी यात्रेच्या निमित्तानं आज औसेकर महाराज फडाचे चक्री भजन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चक्री भजन सादर करण्याची औसेकर महाराज फडाची मोठी परंपरा आहे. मंदिरातील चक्री भजनाला 242 वर्षाची परंपरा आहे. दरवर्षी माघी यात्रेच्या निमित्ताने माघ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत चक्री भजन सादर केले जाते. विठ्ठलाला प्रसन्न करण्याची ही परंपरा औसेकर महाराज फडाकडे आहे. या फडाचे मठाधिपती गुरुबाबा महाराज औसेकर यांनी 14 अभंगाचं गायन केलं. पायात चाळ, हातात चिपळी, डोक्याला हिरवा फेटा अशी वेशभूषा करून त्यांनी चक्राकर पद्धतीने नृत्य करीत अभंग सेवा सादर केली. देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक भाविक चक्री भजनात सहभाग होतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 12 सहकाऱ्यांसमेत चक्री भजनाचा कार्यक्रम मंदिरात उत्साहात साजरा झाला. अश्विन शुद्ध पंचमी शके 1718 पासून औसेकर महाराजांच्या घराण्यामध्ये चक्री भजनाची ही भव्य आणि दिव्य प्रासादिक परंपरा आली. ही परंपरा देगलूरचे मूळ पुरुष समर्थ सच्चिदानंद सद्गुरू गुरु गुंडा महाराज यांच्याकडून ही परंपरा आम्हाला प्राप्त झाली. ही प्रासादिक रूपाने परंपरा प्राप्त झाली आणि या परंपरेचं वैशिष्ट्य असं आहे की नित्य चक्री भजन करावं लागतं. चक्री भजन म्हणजे काय की पांडुरंगाचं भजन हे गात नाचत आनंदाने करावं लागतं आणि हे भजन 14 वर्ष देगलूरच्या गुरुगुंडा महाराजांनी रामपूरच्या वनामध्ये तपश्चर्येने केलं, व्रतस्थ राहून केलं. पांडुरंगाने त्यांना वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये दर्शन दिलं आणि ते प्रासादिक भजन नित्य आज संपन्न होत असतं. आज 242 वर्षापासून आज आमच्या घराण्यामध्ये चक्री भजनाची भव्य आणि दिव्य परंपरा आहे.